नाउ टुडेज लेक्चर 5 ऑन चैप्टर ह्यूमन हेल्थ एंड डिसीज। याच्यामध्ये फर्स्ट डिसऑर्डर है एस्कैरियासिस, फिलारियासिस आणि रिंगवर्म। सो द फर्स्ट डिसऑर्डर इट इज द एस्कैरियासिस। एस्कैरियासिस इट इज द राउंड वर्म इन्फेक्शन विच इज कॉज बाय एस्कैरिस लंब्रिकॉइड, हेलमिंथ वर्म है कॉजिंग द डिसीज, दैट इज द एस्कैरियासिस। इट इज द राउंड वर्म इन्फेक्शन विच इज कॉज बाय एस्कैरिस लंब्रिकॉइड्स। द साइट ऑफ इन्फेक्शन इज द लिवर, हार्ट, लंग्स, ट्रकिया, इसोफेगस, इंटेस्टाइन। एस्कैरियासिस इट इज द फूडबॉर्न वॉटर बॉर्न डिसीज है। फूडबॉर्न वॉटर बॉर्न डिसीज है। इन्फेक्शन टेक्स प्लेस थ्रू कंटामिनेटेड फूड, वॉटर, वेजिटेबल और कॉन्टैक्ट विथ सॉइल। कॉन्टैक्ट विथ इन्फेक्टेड सॉइल विच कंटेन एग्स ऑफ एस्कैरियासिस। एस्कैरिस, एस्कैरिसचे जे एग्स असतात ते एखाद्या सॉइलमध्ये असतील तर ती सॉइल जर का बॉडीमध्ये गेली तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते, एस्कैरियासिस। नाउ व्हिच आर द सिम्पटम्स ऑफ दिस डिसऑर्डर। द सिम्पटम्स ऑफ दिस डिसऑर्डर इट इज द हाई फीवर इन बॉडी, एब्डोमिनल डिस्कम्फर्ट, abdominal discomfort, high fever in body, nausea, vomiting, muscular pains, intestinal blockage, hepatomegaly, स्प्लेनोमेगेरी। सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ दिस डिसऑर्डर। इन्क्युबेशन पीरियड इज नियर अबाउट 2 मंथ। याचा जो इन्क्युबेशन पीरियड असतो हा इन्क्युबेशन पीरियड साधारणतः 2 महिन्याचा हा इन्क्युबेशन पीरियड असतो। सो द फर्स्ट डिसऑर्डर इट इज द एस्कैरियासिस राउंड वर्म इन्फेक्शन विच इज कॉज बाय एस्कैरिस लंब्रिकॉइड्स, हेलमिंथ वर्म है। एस्कैरियासिस इन्फेक्शन इट इज द फूडबॉर्न वॉटर बॉर्न इन्फेक्शन है एंड द इन्फेक्शन साइट इट इज द लिवर, हार्ट, लंग्स, ट्रकिया, इसोफेगस एंड इंटेस्टाइन। देर आर
several larval forms, larval stages. There are 5 larval stages of Ascaris. तर ह्या ज्या लार्वल स्टेजेस असतात ह्या लिव्हरमध्ये, हार्टमध्ये, लंग्समध्ये, ट्रकियामध्ये, इसोफेगस आणि इंटेस्टाईनमध्ये असतात. फूडबॉर्न इन्फेक्शन आहे और वॉटरबॉर्न इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन टेक्स प्लेस थ्रू द कॉन्टॅमिनेटेड फूड, वॉटर, व्हेजिटेबल. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड सॉईल, की ज्याच्यामध्ये एग्ज असतात, ॲस्केरिसचे अंडे असतात. लक्षण आहेत हाय फीवर, ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट, नाउजिया, ओमिटिंग, मस्क्युलर पेन, इंटेस्टिनल ब्लॉकेजेस, हिपॅटोमेगॅली, स्प्लेनोमेगॅली याच्यामध्ये दिसते. कन्वल्जन्स सुद्धा असतात. टेम्परेचर जर का शरीरामध्ये जास्त वाढलं तर याच्यामुळं कन्वल्जन्स सुद्धा येऊ शकतात. नाव द ट्रीटमेंट of this disease, that is the ascariasis, treatment include the drugs, that is the albendazole, mebendazole, albendazole and mebendazole sarke drugs at ascariasis. So this is the first disorder, that is the ascariasis. Now the second disorder, it is the filariasis. Filariasis, which is caused by filarial nematode worm. Filarial nematode worm. Filarial nematode worm, Uchere रिया बॅनक्रॉप्टी. उचेरेरिया मलाई. उच्चेरेरिया बॅनक्रॉप्टी, उच्चेरेरिया मलाई याच्यामुळं इन्फेक्शन होते. दॅट इज द फिलारियासिस. इट इज द लिम्फॅटिक फिलारियासिस. Lymphatic filariasis. The infection takes place in the lymphatic tissue, lymph node. Lymphatic vessel. Lymph node and lymphatic vessels madhe infection aste. It is the vector borne disorder, and the vector, it is the female Culex mosquito. Female Culex mosquito, the juvenile form of the filariasis worm, that is the Uchereria bancrofti, filarial nematode worm. Yes, the juvenile form is too. The juvenile form, it is the juvenile form of this worm, it is called as microfilari. It is called as the microfilari. There are 5 stages in the life cycle of this worm. Ha jo Uchereria bancrofti hacha life cycle madhe 5 stages astat. First 3 stages, these are present in mosquito, Culex mosquito. Stage 1, stage 2, stage 3, larval stage. याच्या पहिल्या 3 larval stages Culex mosquito मध्ये असतात आणि नंतरच्या 2 larval stage, चौथी आणि 5वी larval stage human body मध्ये असते. So when mosquito bites to the person, this microfilari enters into the human body. And these microfilari reaches the lymphatic vessel. Lymphatic vessel, lymph node. And lymphatic vessel madhe infection hote microfilari. So this worm present in the lymphatic system. Ha jo worm hai, filarial nematode worm, Uchereria bancrofti.
याच्या ज्या लार्वल स्टेज असतात त्या ती लार्वल स्टेज ह्युमन बॉडीमध्ये लिम्फॅटिक सिस्टीममध्ये असते, लिम्फ नोड आणि लिम्फ फेसलमध्ये असते. नाउ व्हिच आर द सिम्पटम्स ऑफ दिस डिसऑर्डर. द सिम्पटम्स दीज आर इन्फ्लेमेशन, इन्फ्लेमेशन, डिस्ट्रक्शन ऑफ लिम्फ नोड, लिम्फ फेसल्स. लिम्फ नोड आणि लिम्फ फेसल्स लिम्फॅटिक टिश्यूचं डिस्ट्रक्शन होते या वर्ममुळं, पर्टिक्युलरली इन द लोअर लेग्स. लोअर लेग्स इन्फ्लेमेटेड, लोअर लेग्सला इन्फ्लेमेशन होते. देर इज अ इन्फ्लेमेशन ऑफ स्क्रोटम, इन्फ्लेमेशन ऑफ स्क्रोटम और वजाइना और ब्रेस्ट. इन्फ्लेमेशन स्क्रोटम वजाइना किंवा ब्रेस्टमध्ये सुद्धा इन्फ्लेमेशन दिसते. पर्टिक्युलरली लोअर लेग्स जो असतो हा खूप मोठा होतो साईजमध्ये, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्लेमेशन येते. सो धिस डिसऑर्डर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एलिफंटियासिस, फिलारियासिस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एलिफंटियासिस. एलिफंटियासिस म्हणजे फिलारियासिस, की ज्याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीम इट इज अफेक्टेड इन दिस डिसऑर्डर. द लिम्फॅटिक वेसल अँड लिम्फ नोड ऑफ लोअर लेग्स इन्फ्लेम. सेक्स ऑर्गन जे असतात स्क्रोटम, वजायना किंवा ब्रेस्टवर सुद्धा इन्फ्लेमेशन येते. सो दिस डिसऑर्डर इट इज द फिलारियासिस. नाउ व्हिच इज द ट्रीटमेंट. द ट्रीटमेंट इन्क्लूड डाय इथिल कार्बामॅझिन. डाय इथिल कार्बामॅझिन मेडिसिन इट इज इफेक्टिव ऑन दिस डिसऑर्डर, दॅट इज द फिलारियासिस. नाउ द इन्क्युबेशन पिरियड ऑफ दिस डिसऑर्डर इट इज नियर अबाउट 1 to 2 years. एक ते दोन वर्ष इतका इन्क्युबेशन पिरियड असतो फिलारियासिसचा. इट इज द स्लोअर ग्रोथ इन्फेक्शन इन बॉडी, दॅट इज द फिलारियल निमॅटोड वर्ममुळं फिलारियासिस डिसऑर्डर होतो, विच इज कॉज बाय उच्चेरिया बॅनक्रॉप्टी, उच्चेरिया मलाई. हा लिम्फॅटिक फिलारियासिस असतो. अँड द साईट ऑफ इन्फेक्शन इट इज द लिम्फ नोड अँड लिम्फॅटिक वेसल. व्हेक्टर बॉर्न डिसऑर्डर आहे. क्युलेक्स, फिमेल क्युलेक्स मॉस्किटोमध्ये याच्या काही लार्वल स्टेजेस असतात. पहिली लार्वल स्टेज, दुसरी आणि तिसरी क्युलेक्स मॉस्किटोमध्ये असते, आणि चौथी आणि पाचवी लार्वल स्टेज ह्युमन बॉडीमध्ये असते. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये ॲडल्ट वर्म तयार होतो तो लिम्फॅटिक व्हेसलमध्ये असतो, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये असतो. आणि द मायक्रोफिलारी आफ्टर कॉप्युलेशन ऑफ मेल अँड फिमेल वर्म इन द ह्युमन बॉडी, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये मेल आणि फिमेल वर्मचं कॉप्युलेशन झाल्यानंतर त्याचे जे मायक्रोफिलारी असतात ते ब्लड वेसल्समध्ये जातात, ह्युमन बॉडीमध्ये ब्लड वेसलमध्ये जातात. आणि या ब्लड वेसलमधून दीज मायक्रोफिलारी टेकन अप बाय द क्युलेक्स मॉस्किटो. सो द फर्स्ट लार्वल स्टेज प्रेझेंट इन क्युलेक्स मॉस्किटो, सेकंड लार्वल स्टेज क्युलेक्स मॉस्किटो, थर्ड लार्वल स्टेज क्युलेक्स मॉस्किटोमध्ये असते, चौथी आणि पाचवी लार्वल स्टेज ह्युमन बॉडीमध्ये असते. सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड डिसऑर्डर, दॅट इज द फिलारियासिस. द फर्स्ट डिसऑर्डर इट इज द ॲस्कॅरियासिस. पुन्हा एक डिसऑर्डर याच्यामध्ये आहे, दॅट इज द रिंग वर्म. सो रिंग वर्म इट इज कॉज बाय, रिंग वर्म इट इज कॉज बाय
मायक्रोस्पोरम फंजाय, रिंग वर्म डर्मेटोफाइटोसिस विच इज कॉज बाय माइक्रोस्पोरम इपीडर्मोफाइटॉन ट्राइकोफाइटॉन फंगल इन्फेक्शन है विच इज कॉज बाय फंजाय माइक्रोस्पोरम इपीडर्मोफाइटॉन ट्राइकोफाइटॉन रिंगवर्म इट इज द डर्मेटोफाइटोसिस एंड द साइट ऑफ इन्फेक्शन इट इज द स्किन नेल्स हेयर द सिम्टम्स इट इज द ड्राई स्किन intense itching in the skin, red rashes on skin, intense itching aste skin madhe, dry skin aste, and the Infection mainly takes place in which part of the body organ, particularly groin region. Groin, armpit, groin, armpit, neck region madhe suddha infection aste, toes. हे जे बॉडी ऑर्गन्स असतात बॉडी पार्ट्स असतात याच्यामध्ये इन्फेक्शन जनरली पाहायला मिळते ड्राय स्किन असते इंटेन्स इचिंग असते स्किनमध्ये रेड रॅशेस ऑन द स्किन इन्फेक्शन टेक्स प्लेस थ्रू द कॉन्टामिनेटेड क्लॉथ्स टॉवेल्स कॉन्टामिनेटेड क्लॉथ्स टॉवेल्स कॉन्टामिनेटेड कॉम्ब मधून इन्फेक्शन होऊ शकते स्किन इन्फेक्शन आहे नेल्स नखांवर सुद्धा इन्फेक्शन होते केसांवर सुद्धा इन्फेक्शन होते याच्यामध्ये इन्फेक्शन टेक्स प्लेस इन द बॉडी ऑर्गन ग्रॉइन आर्मपीट नेक अँड टोज ड्राय स्किन असते इंटेन्स इचिंग असते रेड रॅशेस रेड स्पॉट्स तयार होतात स्किनवर मानेच्या खालच्या बाजूला असेल किंवा आर्मपीटमध्ये असेल किंवा ग्रॉइन रिजनमध्ये इन्फेक्शन असते नाव द ट्रीटमेंट इज द अँटीफंगल ड्रग्स अँटीफंगल ड्रग फ्लुकोनॅझॉल हा अँटीफंगल ड्रग आहे to stop the fungal infection that is ringworm dermatophytosis pathogen it is the microsporum epidermophyton endermophyton trichophyton fungi infection skin nails hairs var rahu shakte skin dry skin aste intense itching aste red rashes skin madhe astat infection groin armpit neck ani toes madhe aste मोस्टली द इन्फेक्शन टेक्स प्लेस इन द ग्रॉइन रिजनमध्ये इन्फेक्शन आणि आर्मपीटमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात बिकॉज वॉर्म कंडिशन अँड मॉइश्चर इज अवेलेबल देअर वॉर्म कंडिशन आणि मॉइश्चर असल्यामुळं तिथे इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते सो दीज आर द थ्री डिसऑर्डर्स इन ह्युमन हेल्थ अँड डिसिजेसमध्ये ॲस्कॅरियासिस आहे फिलारियासिस आणि रिंगवर्म आहे ॲस्कॅरियासिस इट इज कॉज बाय हेल्मिंथ वॉर्म ॲस्कॅरिस लंब्रिकॉइड
फिलारियासिस इट इज कॉज बाय फिलारियल नेमेटोड वार्म उच्चरीरिया बैनक्रॉप्टी उच्चरीरिया मलाई देन डर्मेटोफाइटोसिस रिंगवर्म कॉज बाय ट्राइकोफाइटॉन एपिडर्मोफाइटॉन माइक्रोस्पोरम एंडर्मोफाइटॉन फंजाय फंगल इन्फेक्शन है रिंगवर्म. सो दिस इज ऑल अबाउट द थ्री डिसऑर्डर इन द यूनिट ह्यूमन हेल्थ एंड डिसीजेस मध्ये हे तीन डिसऑर्डर्स घेतले आपण आज परत एक टॅस्कॅरियासिस फिलारियासिस आणि रिंगवर्म नियर अबाउट. आता NCERT बुकमध्ये या युनिटमधले सर्व डिसऑर्डर आपले झालेले आहेत. याच्या पुढचा जो पार्ट याच्यामध्ये येतो तो आहे इम्युनिटी सिस्टीम. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू इम्युनिटी सिस्टीम. सो टुडे वी विल स्टॉप हियर. थँक्यू.